सरकारनं आरक्षणासाठी दोन जानेवारीची मुदत वाढ देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केलाय एकतीस डिसेंबर ही अपात्रतेची डेडलाईन असल्यामुळे शिंदे सरकारनं आपलं राजकीय निवृत्तीचं मरण हे पुढे ढकलण्यासाठी जरांगेंवर दबाव टाकला असंही राऊत म्हणाले एकीकडे संरक्षण द्या अशी मागणी करायची आणि दुसरीकडे धमकवायचं अशी दुतोंडी भूमिका नितेश राणे यांची असल्याचीही टीका त्यांनी केली एकतीस डिसेंबर ही अपात्रतेची डेडलाईन असल्यामुळे शिंदे सरकारने आपलं राजकीय जे निवृत्तीचं मरण आहे ते पुढे ढकलण्यासाठी जरांगे पाटीलंकडून दबाव टाकून दोन जानेवारीपर्यंतची मुदत घेतली जेणेकरून आपली त्याच्यातून सुटका होईल आणि दुर्दैवाने जरांगे पाटील यांनी सुद्धा दोन जानेवारीची मुदत देऊन खूप मोठं थोडीशी म्हणजे मराठा समाजाला न्याय मागणी जी मिळणार होती त्याच्यातून थोडी सुटका करून देण्याची संधी त्यांना दिली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नितेश राणे आहेत आणि संपूर्ण मराठा समाजानेसुद्धा त्याची दखल घेतलीच पाहिजे दुतोंडी असलेला माणूस म्हणजे नितेश राणे त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचं तारणार समजायचं आणि दुसरीकडे जरंगे पाटील यांना धमकी द्यायची ही जी काही कपटनीती आहे त्याचा धडा मराठा समाज नितेश राणेला